आणि आता महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये। उस्मानाबाद शहरवासियांची आता पाण्याच्या संकटापासून सुटका होणार आहे। वीज बिल न भरल्यामुळे महावितरणाने पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा बंद केला होता, मात्र पालिका प्रशासन थकित वीज बिल भरणार असल्यामुळे उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला। उस्मानाबाद पोलिसांनी गेल्या 3 महिन्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात यश आलेला आहे। पोलिसांनी 5 मोटारसायकल, 4 मोबाईल फोन, 35 तोळे सोन्याचे दागिने संबंधितांना सुपूर्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे। बोदवडमधील हिंगणे येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या एक मूठ धान्य संकलन उपक्रमाच्या माध्यमातून 2.5 क्विंटल धान्य संकलित करण्यात आलेला आहे। संकलित केलेले धान्य हे गरजूंना देण्यात येणार आहे। उस्मानाबादमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी गेल्या 1.5 वर्षांपासून अडचणीत आलेले आहेत। सोयाबीनला हवा तसा मिळत नसल्याने सोयाबीन घरातच पडून आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। जळगावच्या बोदवडमधील तलावालगत नगरपंचायतीकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे तिथले नागरिक त्रस्त आहेत। कचऱ्याच्या ढिगांमुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय, त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट दुसऱ्या जागी लावावी अशी मागणी केली जाते। धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा असं वक्तव्य आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केलेलं आहे। संतामध्ये कुठलंच राजकारण नसतं असं देखील त्यांनी म्हटलं। जन्मदरात वाढ झालेली आहे। 1000 मुलांमागे 998 मुली एवढा उच्चांक जन्मदर झालेला आहे। मुंबईमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या अहवालानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात जानेवारी संपूर्ण महिना प्रदूषित आढळल्याची माहिती समोर आली आहे। प्रगत उपचार पद्धती, विविध पातळ्यांवरील प्रयत्न आणि समुपदेशनामुळे एचआयव्ही नियंत्रणात ठेवण्यासह मृत्यू संख्येमध्ये घट होते आहे। मागील 4 वर्षात एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीला यश आले। ढगाळ आकाश, पावसाची हजेरी आणि धुक्यामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्यानं थंडी कमी झालेली आहे। उन्हाचा चटका आणि उकाडा देखील वाढलाय। आज देखील राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। निवृत्ती वेतनात 10,000 रुपयांची वाढ करून ते 20,000 रुपये करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी देशातील पहिला मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता, मात्र हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं। मुंबईत गोवरचा उद्रेक आटोक्यात आलेला आहे, त्यामुळे ज्या भागात गोवरचा उद्रेक नाही त्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार 6 आरोग्य केंद्र बंद करण्यात आलेली आहेत। पुणे महापालिकेच्या विधी विभागात वर्षानुवर्ष खटल्यांची स्थिती काय आहे याचा आढावा घेणारी यंत्रणाच नसल्यानं अनेक प्रकरणं तशीच पडून होती। अखेर विधी विभागानं याचा लेखाजोखा ठेवण्यास सुरुवात केली असून त्यासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेलं आहे। पुणे आरटीओ विभागानं पुणे पिंपरी चिंचवड बारामती कार्यक्षेत्रातील रिक्षांकरता 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केलेली आहे, मात्र रिक्षांचं मीटर पुनर्प्रमाणीकरण करण्याकरता मुदतवाढ देऊन देखील पुनर्प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। औरंगाबादमध्ये दारूची झिंग वाढल्याचं आकडेवारीतून समोर आलेलं आहे। 2022-23 या वर्षातील 10 महिन्यात तब्बल 4,014.87 कोटी महसूल सरकारला मिळालेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,084 कोटी रुपयांचा अधिकचा महसूल देखील प्राप्त झालाय। कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय। पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेनं राज्यातील 27 महापालिकांचा ई गव्हर्नन्स अहवाल प्रसिद्ध केला असून नाशिक महापालिकेनं राज्यात 3रा क्रमांक पटकावलेला आहे। नागरिकांना सुलभ रीतीनं सरकारी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्स सेवा सुरू करण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीत पपईच्या दरावर तोडगा काढण्यात आलेला आहे। पपईची दरवाढ करत प्रति किलो 11 रुपयाचा दर देण्याचं निश्चित करण्यात आल्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।
राज्यातील बाल गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून येरवडा येथील बाल सुधार गृहात 2 वर्षात 696 मुले दाखल झालेली आहेत। यामधील अनेक मुलांवर खून आणि खुनाचा प्रयत्न करणे, बलात्कार, मारामार यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या पालघर मध्ये सुरू आहे, मात्र ठेकेदार कंपनीकडून स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं दिसून येतंय। डहाणू मध्ये उत्खननासाठी भूसुरुंग स्फोटांचा वापर केला जात असल्यानं स्फोटात उडालेले मोठे दगड थेट नागरिकांच्या घरावर पडून साहित्याचं नुकसान होतंय। सत्ताधारी भाजप आणि शिंदे पक्षाची आज बैठका होणार आहेत। शिंदे पक्षाची बैठक सकाळी 11 वाजता तर भाजपची बैठक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। या बैठकीला सर्व आमदार, मंत्री, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित असतील। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्गमित्रांनी केलेल्या आग्रहास्तव परळी शहरातील पावभाजी सेंटरमध्ये पावभाजीचा आस्वाद घेतला। पावभाजी सेंटरवर पंकजा मुंडेंना बघून नागरिक देखील अचंबित झाले होते। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून चौकाचौकात लेझिम पथकाचा सराव सुरू आहे। यावेळी भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील लेझिम पथकातील तरुणांसोबत ठेका दिला। मेट्रोमधील सूचनांच्या पोस्टरवर हिंदी भाषेतील मजकुरावर स्टिकर लावल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। कन्नड मजकुराखाली इंग्रजी मजकूर असून त्याखालील हिंदी मजकुरावर स्टिकर लावलं गेलं। हे पाहताच एका तरुणानं तो स्टिकर हटवला आणि ही क्लिप पाहिल्यानंतर लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत। सोशल मीडियावर एका वेटरचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे। या वेटरनं 1-2 नव्हे तर 16 प्लेट्स हातात घेऊन सर्व केलंय। त्याचं हे अनोखं कौशल्य पाहून नेटिझन्स थक्क झालेत। आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। एका वृद्ध व्यक्तीनं लाकडाचा वापर करत शेळ्यांची गाडी तयार केली आहे। चक्क 2 शेळ्या ही गाडी चालवत असून देशी जुगाड वापरून बनवलेली ही गाडी पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल। किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉलनं लिपसिंक न करता चक्क स्वतः बेशरम रंग गाणं गायलेलं आहे। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव करतात। गरुड आणि खेकड्याच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। यात गरुडानं खेकड्याला चोचीत पकडताच खेकड्यानं पलटवार केला। छोट्याशा खेकड्यानं गरुड सारख्या पक्षावर केलेला हा हल्ला हत्तीच्या सोंडेत मुंगी घुसल्याच्या गोष्टीसारखं दिसत। एका पिसाळलेल्या हत्तीनं चक्क भलं मोठं झाड सोंडेनं हलवून तोडलं। हा व्हिडिओ आफ्रिकेच्या जंगलातील असून यातून हत्तीची ताकद दिसून येते। हॉट एअर बलून आकाशात गेल्यावर एका छोट्या फुग्या इतका दिसतो, मात्र त्याचं खरं रूप जमिनीवर असताना पाहायला मिळतं। आफ्रिकेच्या जंगलातील हॉट एअर बलूनचा आकाशात उडण्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय। इथिओपियातील बन्ना जातीच्या लोकांच्या एका परंपरेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। यात काही लहान मुलं बांबू वॉक करताना दिसत आहेत। वयानं इतके लहान असताना देखील त्यांचा हा बॅलन्स पाहून नेटकरी अवाक झालेत। दलदलीच्या मैदानातून प्रवास करण्यासाठी याचा वापर केला जातो। मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये लग्नामध्ये हातात बंदूक घेऊन नाचणं काही युवकांना चांगलंच महागात पडलेलं आहे। लग्नाच्या स्टेजवर गाण्याच्या तालावर हातात बंदूक नाचवत हे तरुण नाचत होते। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांवर गुन्हा दाखल केला। युपीमधील ग्रेटर नोएडामधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। एका लग्न सोहळ्यात एका व्यक्तीनं अचानक हवेमध्ये गोळीबार केल्यानं खळबळ उडाली होती। पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे। छत्तीसगडमध्ये गावात वाघ घुसल्यानं लोक घाबरले, ज्याची माहिती लोकांनी तत्काळ वनविभागाला दिली आहे। झारखंडच्या मुगला इथे जंगली हत्तींचा धुडगूस सुरू आहे। या हत्तींच्या कळपानं आतापर्यंत 6 जणांना ठार केलंय। या हत्तींच्या कळपाचा बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। यश चोप्रा आणि त्यांचा स्टुडिओ यशराज फिल्म्स यांचा सांस्कृतिक वारसा द रोमॅन्टिक्स या माहितीपट सिरीजद्वारे जगासमोर आणणार आहे। या सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून 14 फेब्रुवारीपासून ही डॉक्युमेंटरी सिरीज जागतिक स्तरावर प्रसारित होणार आहे। विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित एक सायबर थ्रिलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमामध्ये अनन्या पांडे एका नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे।
मायकल बी जॉर्डनचा क्रीड 3 हा सिनेमा भारतात 3 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज करण्यात आलाय। अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी भीड या सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आलेली आहे। हा सिनेमा आता 24 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे। या बातम्यांसह या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।